नमस्कार, तुम्हा सर्वांचं तेजस्वी फ्लेवर्समध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहे थीन क्रस्ट पिझ्झा, अगदी घरगुती साहित्यात, अगदी मार्केटसारखा. सगळ्यांना आवडणारा असा हा पिझ्झा आहे. मैद्याचा बेस यामध्ये आपण वापरत नाही आहोत, त्याऐवजी आपण वापरणार आहे घरगुती आपली चपाती. तुमची चपाती सकाळची असेल तरी चालेल, लेफ्ट ओवर कुठलीही चपाती असेल तरी चालेल, अगदी फ्रेश चपाती असेल तरीही चालणार आहे. चला तर साहित्य बघूया. मेयोनीज घेतला आहे. हे पिझ्झा टॉपिंग मेयोनीज आहे. तुम्ही कुठलंही मेयोनीज वापरू शकता. आणि त्यामध्ये आपण सॉस टाकणार आहे, टोमॅटो सॉस. असा सिंपल असा आपण पिझ्झा सॉस बनवून घेणार आहे आणि तो मिक्स करणार आहे. मिक्स झालेला आहे, पिझ्झा सॉस रेडी आहे. आता आपण पुढच्या साहित्याकडे वळूया. चपाती पिझ्झा बनवण्यासाठी लागणार आहेत कॉर्न. हे एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत, हे मी वाफवून घेतलेले आहेत हळद मीठ टाकून. कांदा घेतला आहे एक छोटा बारीक चिरून. टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. हे कॅप्सिकम बारीक चिरून घेतलेलं आहे. चिली फ्लेक्स आणि ओरिगानो आहे. आणि हा आपण तयार केलेला सॉस. आणि चीज किसून घेतलेलं आहे. हे एक क्यूब चीज आहे. बटर घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरवर आहे. चला आता प्रथम चपातीवरती सॉस लावून घेऊया. कधी चपाती उरली तर प्रश्न पडतो काय करायचं चपात्यांचं, तर ही रेसिपी नक्की करून बघा. सगळीकडे असा इक्वली सॉस पसरवून घ्यायचा आहे. आता आपण ह्यावरती टॉपिंग्स टाकूया. पहिले आपण कांदा टाकून घेणार आहे. त्यानंतर कॅप्सिकम टाकून घेणार आहे. आता टोमॅटो टाकायचा आहे. यामध्ये तुम्हाला आवडतील तसे तुम्ही टॉपिंग्स टाकू शकता. तुमच्याजवळ अगर ऑलिव्ह वगैरे असतील तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये कॉर्न टाकते आहे. तर त्यावर हे किसलेलं चीज टाकतो आहे आपण. तुम्ही आवडीनुसार चीज कमी जास्त करू शकता. कोणाकोणाला चीज खूप आवडतं, त्यांनी भरपूर चीज टाकावं. लहान मुलांची फेवरेट अशी ही डिश आहे. तवा तापत ठेवला आहे आणि आता ह्यावरती आपण बटर टाकणार आहोत.
बटर असं तव्यावरती फिरून घ्यायचं आहे आणि दोन्ही हातांनी उचलून तो पिझ्झा तव्यावरती ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचं स्टफिंग जे आहे ते सांडणार नाही. आता 2 मिनिटांनी त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरील चीज पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं आहे. आणि ह्या वेळेला गॅसची फ्लेम स्लोवरतीच ठेवा. दोन मिनटं झाली आहेत, मी चेक केलेलं आहे, अजून 1 मिनटं मी ठेवत आहे. अधूनमधून असं चेक करत राहायचं आहे. आता चीज हे पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि पिझ्झा असा सिझल होत आहे. छान प्रकारे आपला हा पिझ्झा रेडी होत आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनणारा हा पिझ्झा आहे. आता ह्यावरती आपण ऑरिगानो आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स जास्त घालू शकता. आता आपला पिझ्झा रेडी आहे. आता मी हा कट करून दाखवते आहे तुम्हाला. पिझ्झा कटरच्या साह्याने तुम्ही कट करू शकता किंवा सुरीच्या साह्याने सुद्धा कट करू शकता. अगदी मार्केटसारखा टेस्ट देणारा हा पिझ्झा आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल वाजवायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी येत राहतील. घरच्या घरी थीन क्रस्ट पिझ्झा असा रेडी आहे, तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल.